एक मुलगी ने एक मुलगा मोठी काय करत होती लागली ती चालत नव्हती चालत नव्हती अशी चालत नव्हती पण चालत नव्हती का लहानपणापासून चालत होती चालत होती पण ह्या दोन तीन महिने मागच्या चालत नव्हती नाव काय तुझं नाव सांगा काय नाव काय बाळा तुझं साई साई ऐश्वर्या ऐश्वर्या अच्छा अच्छा काय नाव दिदी तुझं ऐश्वर्या ऐश्वर्या फोटो काढायचा ना तुझा काढायचा तुला चालता येत आता डोकं दुखत तुझं आता नाही दुखत त्रास ती आधी चालत होती पण थोडं हळूहळू चालायची जास्त म्हणजे हिंडत फिरत नव्हती पण चालता चालता आता या दोन तीन पाठीमाग दोन तीन महिन्यापूर्वी या काही की समजा ती उठाना आणि त्या उभं केली का हातपाय तिची असे थरथर कापायचे मग ती चालवणार तर आणून नंतर मग असं दवाखाने हे तिकडे बघितले पण काय फरक वाटला नाही मग डबल इकडं आलं ऑपरेशन वगैरे हे केलं हातपाय ते हे करत होती ती किती खर्च लागला तुम्हाला खर्च नाही आम्ही योजनामधून केलं सर योजनामधून पाच पैसे लागले नाही कोणत्या योजनेमधून आपलं महात्मा ज्योतिबा फुले इकडे बघ इकडे तुम्हाला ऑपरेशन झाल्याच्या नंतर कसले बदल बदल म्हणजे अशी फ्रेश वाटते ना मोकळी ताण नाही पहिले मान अशी धरीत नव्हती थोडीफार मान अशी अशी व्हायची तिची आता फ्रेश मान धरते समजा आणि व्यवस्थित हसते खेळते ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन सक्सेस केलंय नवीन जीवन तिला दिलंय त्यांच्यासाठी काय सांगा चांगले धन्यवाद म्हणून शुभेच्छा चांगला मी डॉक्टर इश्तियाक अन्सारी असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ न्यूरोसर्जरी MGM मेडिकल कॉलेज आपल्याला हे बोलताना मला आनंद वाटतो की आम्ही MGM मेडिकल कॉलेज न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटमध्ये एक शस्त्र मेंदू ट्यूमरची शस्त्रक्रिया केली जे खूप रेअर ब्रेन ट्यूमर होता आणि हे पेशंट 4 वर्षाची मुलगी होती जी आमच्याकडे एका गावातून आली त्याला मेंदू डोकंदुखी होतं डोळ्याला दिसायला कमी वाटत होतं आणि डोक्याचं जे साईज आहे ते वाढलं होतं आम्ही तपास केल्यावर आम्हाला हे जाणवले की त्याला मेंदूमध्ये एक मेंदूच्या आतल्या भागात इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्यूमर आम्ही मानतो असा एक ट्यूमर आहे आणि त्याची फिटनेस केल्यानंतर आम्ही त्याला शस्त्रक्रियासाठी घेतलं त्याला 1-5 ते 6 तास हे ऑपरेशन चाललं ऑपरेशन करताना आम्हाला हे जाणवलं की हे खूप ट्यूमर रुटीन ट्यूमरसारखा नाही आहे आमच्याकडे आत्तापर्यंत 2000 जास्त मागच्या 2011 ब्रेन ट्यूमर ऑपरेशन झालेले आहे तर या ट्यूमरला आम्ही तपाससाठी पाठवलं
हे ट्यूमर ऑपरेट करताना आम्ही दुर्बीण वापरली, मायक्रोस्कोप आणि एंडोस्कोप वापरून हे पूर्णपणे ट्यूमर काढायला आम्ही यशस्वी झालो. आमच्या टीममध्ये डॉक्टर नितीन कोटेचा, डॉक्टर सुशील शिंदे हे आमच्याबरोबर न्यूरोसर्जन होते आणि भूलतज्ज्ञ म्हणून डॉक्टर संहिता कुलकर्णी मॅडम, डॉक्टर केलकर मॅडम, डॉक्टर भालेसाहेब हे होते. आणि हे शस्त्रक्रिया पूर्णपणे आम्ही सक्सेसफुली पेशंटला ऑपरेट केलं. आता लहान बाळांमध्ये ऑपरेशन करताना 2-3 टेक्निकल गोष्टी असतात. एक तर हे ट्यूमर मेंदूच्या आत भागामध्ये इंट्राव्हेंट्रिक्युलर होता, तिथे मेंदूचे हात पायाचं जे कंट्रोल असतं, शुद्धीचा कंट्रोल असतो, टेम्परेचर कंट्रोल असतो, हे त्या गाठीच्या आजूबाजूला पूर्ण स्ट्रक्चर होते. ऑपरेट करताना याला प्रोटेक्ट करावा लागतो. दुसरं, लहान बाळांमध्ये ब्लीडिंग टॉलरेट होत नाही, तर हे ऑपरेशन करताना खूप आम्हाला काळजी घ्यावं लागतं की ब्लीडिंग वगैरे कंट्रोल करून हळूहळू हे स्टेपने करावं लागतं. 7 असं ऑपरेशननंतर आम्ही ते पेशंट सक्सेसफुल्ली आमच्या आय सी टीमने मॅनेज केलं आणि ते पेशंटला आत्ता काहीही डेफिसिट नाही. ऑपरेशन करून हे गाठ आम्ही जेव्हा तपाससाठी पाठवली तेव्हा हे मिक्झॉइड ग्लायोन्युरल नल ट्यूमर म्हणून त्याची रिपोर्ट आली. हे आत्तापर्यंत पूर्ण वर्ल्डमध्ये 100 केसेस रिपोर्टेड आहे आणि आपल्या इंडियनमध्ये हे 3rd केस आहे अँड प्रोबॅबली द ओनली केस इन महाराष्ट्र. आणि आम्हाला बोलताना हे आनंद होतो की मागच्या 2011 आत्तापर्यंत हे न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट आपल्या एम जी एममध्ये इज द ओनली डिपार्टमेंट इन होल ऑफ मराठवाडा विच इज केटरिंग टू ऑल दिस पेशंट्स ऑफ न्यूरोसर्जरी, वेदर दे आर पेडियाट्रिक और अडल्ट पेशंट्स. डॉक्टर इश्तियाक अंसारी.